श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, माझी भाषा ही खूप स्पष्ट नाही आहे, त्यामुळे प्लीज मला सांभाळून घ्या वाचताना. प्लीज फ्रेंड, माझ्या प्रणित बागू सुषमा हा यूट्यूब चॅनल मोटिवेशन स्पीच, मोटिवेशन स्टोरी, अध्याय, स्तोत्र सगळं स्वामी भक्तीवरती आधारित आहे आणि मी स्वामी भक्तीवरचेच व्हिडिओ टाकते. मंदिरात जाताना, मंदिरातून येताना, देवाचं दर्शन घेताना, हे सगळे माझे भक्तीवरतीच कंटेंट आहेत. प्लीज माझी भाषा स्पष्ट नसल्यामुळे मला तुम्ही सांभाळून घेतील ही आशा करते. तुमची बहीण, तुमची फ्रेंड म्हणून मला तुम्ही सांभाळून घ्याल ही आशा करते. प्लीज कोणतेही घाणेरडे कॉमेंट्स करू नका. श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामूत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वदादित गंगनसदृश तत्वमसलदिलक्षणम एकनित्य विमलमचल सर्व धीसाक्षीभूतम भावातीत त्रिगुणसहित सदगुरुत नमाने नमामी. जय जय श्री जगरक्षका, जय जयची भक्तपालका, जय जय करीमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागरा विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अमानिता अनंता, जय जयची गरुडवाहना, जय जयची कमलोचना, जय जयची पतितपावना रमारमना विश्वेश्वा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवरिणे न जाय विशाल भाल अक्रोनयन सरळनासिका सुहासवंदन दत्तपंक्ती कुदळ कलासमान शुभ्रवर्ण विराजते रत्नमाला हृदयावर्ती जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वस्तला छनाचे भूषण जेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवली शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती तेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळजनीची तेची पे जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकण विराजते कर कमळाची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावा अभयवर सिद्ध सर्वदा सर्वकर गदापंद शक्रचक्र चार हस्ती आयोधे कासे कसिला पितांबर विद्युत से सम तेज अपार कदळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती तेथे भक्तजन सुखावती त्यांच्या दर्शनी पतित वतरती ज्यांचे अहोरात ध्याती नारदाती ऋषिवर्य ज्याचे कमला करी चुरित संध्या रांगा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिणले चौदा विद्या चौसष्ट कला ज्याचे वनित थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगळा अल्पमती केवी बनू नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहून शकरे महिमावर तेथे पामर मी काया जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्ना ज्याची कांता जसोर कारणाकरता गंधारभी वनू नमुकतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाचे जो सकळ विद्येचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगळकाया करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांतसार कळेपा सकळ कार्यारमी जाना करती ज्याचा नामस्मरण ज्याच्या वरप्रसाद निनाना गंतरचना करती कवी तया मंगळासी साष्टांग नमस्कार करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पुण्य विघ्नी घरे व्हावे हे निर्विघ्नपणे व्हावे हे जिचा वरप्रसाद मिळता मुंड पडती होती तत्वदा सकळ कार्यव्याथ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली मूड म्हणती ती अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तीर मिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्वबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवय ज्याची या कृपे करून सच्चितो लाभे दिव्य ज्ञान
जैनेच जगी मानव पण एतेसे कि निच्छये तेवी असता माता पितर तेसेसी श्रेष्ठ गुरुवय चन्नी जचिया नमस्कार वारंवार साष्टांग मी मती म्हणणं अन्य बाळ घेतली असे घोर हळ ती पुरविनार दया सद्गुरु राज आपणचे नवमास उदरी प्राळिले प्रसन्न वेदनाचे शोषले कौतुके करुणी वाढवले रक्षीवरी आजवरी जननी जनका समान अन्न दैवत्य आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचा करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अंत्रिकुर्मन दत्तात्रेय नमिवला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाला शोभत कन्नी कुडळे तेजमेत विद्युते समान कामधेनू असुनी जवळी हाती धरिले असे झोळे जो पाहता एकच स्थळी कोणासही दिसेना चार वेद स्व्यान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवन गमन मनोवेगी जातो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मूर्तपूर्ण व्हावे कृपेने आपल्या वाढला कळीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पहा केसे देवविचित्र आर्यावती आर्यपुत्र वेभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भुगती सिद्धी झाले धर्मबंधने नास्तिक न मानते वेदवचने दिवसेंदिवसे होम होणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राज्याश्रय अधर्मक प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या कला अस्ता लागी गेल्या सकळा अहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापका कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विद्ध रेष लटणे जगत्वतीचे कर्तव्य लोक बहुभश्च झाले स्वधर्माला विसरले नास्तिक मतवादी पातले आर्यधर्माविरुद्ध मग जे घेतेसे अवतार प्रत्यक्ष जो अंत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद्ध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडीने आपल्या विख्यात महिमाजनी गावयाची योजले तुमचे चरित्र महासागर पावने केसा पेरतील परी आत्मसाधक कराव्या साचा मी न तेथे झालो किंवा अफाट गंगणासमान अघात आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपलिक म्हणे गिरीसी उचरून घालीन काखेसी किंवा खदोक सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतचे तेसी असे माझे आळ बाळ जाणूनी रडेवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकूण्या स्मृती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदस्ते करुणी उने न पडे गंथात सफल होती न मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषील निश्चय ऐसे एकूणी अभयवाणी संतो झाल्या माझ्या मनी यशस्वी होऊन लेखनी गंथ समाप्ती प्रती होवो आता नमू साधुनंत जसी नाही भेदोबत ते स्वातमुखी आनंदमय सदोतीत राहती मग नमिले कवेश्वर जे सत्शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास व्याल्मिक महानानी बहुतगंध रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचनाविशेष प्रिय जगी झाली सीधर आणि वामन ज्यांची गंधराचा पाहुण ज्ञातेही डोळोती मान ज्याचे चरण नमियले ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुक्कम नादिक भक्त गंथारमी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थत राहूनी गंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले महापंडितानी चतुरू यशा श्रोतुषमा थोर मतिमंद मी त्यांच्यासमोर आपले कवित्व कैसे आणू
परी थोरांचे लक्षण म एक मला ठाऊके पूर्ण काही असता सदून आदर करतीत यांचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे परी हे अमृत जाणूनी आदर धरावाना जे श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्रह तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जणून चन्नी आपुया करतीसे स्वामीच्या लीला बहुत अस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिता ग्रंथ पसरेल समुद्राय सा त्या महादयेतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावावा मान सुसाई अवपान अवमापन काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफला कवी होऊन या माळी घरी श्रोत्यांच्या गळी उभा टाकूनी वृंदाजोली करी प्रार्थना सप्रेमी अहो ह्या पुष्पांचा सुवास तृप्त करीन आपले मानस हा सुगंध नावडे ज्यास त्याची पूर्ण भागी आता असोत हे बोललं पुढे कंथा बहु अमोल वदवित स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर त्याचे केसा सहस्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान इति राजपद कलमा विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञानमधुस्तवसाच्या रुची इथे घालतसे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत गंथा क्रथा समप्त आदरे भक्त परिसोत प्रथमधाय गोड हा श्री स्वामी चन्ना प्रणमस्तु श्री मस्तू शुभभोवती श्री स्वामी समर्थ माझ्या वाचनात काही तुटी असेल प्लीज मला सांभाळून घ्या ज्यांनी कवी आणि ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्यांनीसुद्धा ते सांगितलेले आहे की आता असोत हे बोल मला संस्कृतचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती माझ्या अंगी नाही आहे परी हे अमृत जाणून तुम्ही हे अमृत जाणून आदर धरावा श्रवणे असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे तुम्ही पाहू नका तर माझ्या वाचनामध्ये काही तुटी आढळल्या प्लीज मला सांभाळून घ्या हा पहिला अध्याय स्वामी चरित्राचा संपलेला आहे उद्याच्या भागात आपण दुसरा अध्याय स्वामीचरित्राचा बघणार आहोत आणि शिवलीलामृत ग्रंथाचेही आपले 11 अध्याय झाले आहे ते पुढेही आपण बघणार आहोत असाच मला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ